सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. सहकार विभागाचे नियम पाळून ठेवीदार, कर्जदार आणि सभासदांचा विश्वास संपादन केल्यास पतसंस्थेची भरभराट होते. सरूळमधील ग्राहकांनी नेहमी सहकार्याची भूमिका बजावली आहे असं मत माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूळकर यांनी व्यक्त केलं. सरूळ इथं श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बजागेवाडी इथल्या श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची नवीन शाखा सरूळ इथं सुरू करण्यात आली आहे. या शाखेचं उद्घाटन माजी आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय बोरगे यांच्या हस्ते करण्यात आलं. शाखेच्या उद्घाटनादिवशी ठेवीदारांनी पतसंस्थेत 2 कोटी रुपयांच्या ठेवी ठेवून संस्थेवर विश्वास संपादन केलाय. उद्घाटनादिवशी 2 कोटी रुपयाच्या ठेवी जमवणारी तालुक्यातील पहिलीच पतसंस्था असल्याचं संस्थेचे अध्यक्ष मेजर भीमराव शेळके यांनी सांगितलं. संस्थेला ग्रामपंचायतीच्या वतीनं सहकार्य करण्याचं आश्वासन सरपंच भगवान नांगरे पाटील यांनी दिलं. सर्वसामान्य गरीब शेतकरी आणि छोटे व्यावसायिक यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या व्यवसायाला सहकार्य केलं जाईल असं उपाध्यक्ष मुकेश पटेल यांनी सांगितलं. यावेळी मुकेशभाई पटेल, जिल्हा शिक्षणाधिकारी ओमकार बजागे, माणिक पाटील, अक्षय पाटील, निलेश पाटील, वसंत पारळे, यशवंत घोलप, कृष्णा चौगुले, अशोक खोत, किशोर जामदार, छगनभाई पटेल, साहेबराव सोरटे यांच्यासह संचालक, ठेवीदार, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.